मशरूम हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात पण मशरूमच्या त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे आज आपण इथे मशरूमची एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत आज आपण इथे मशरूम चिली बनवतोय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मशरूम चिली बनवतोय एकदम साधी आणि सोपी आणि झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करा चला तर सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत असे पांढरे शुभ्र बघून आपल्याला मशरूम घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला फ्रेश मशरूम भेटतील पांढरे शुभ्र असले की ओळखायचं की हे एकदम फ्रेश आहेत आता याला माती लागलेली आहे हे मी धुवून घेते जास्त वेळ पण आपल्याला हे पाण्यात ठेवायचं नाही नाहीतर हे काळे पडू शकतात मशरूम खूपच नाजूक असतात आता आपण याचे पीसेस करून घेतो मी इथे एका मशरूमचे चार पीसेस करून घेते आपण आपल्या आवडीप्रमाणे याचे पीसेस करून घेऊ शकतो या पद्धतीचे जर शुभ्र मशरूम असतील तर ते एकदम फ्रेश मशरूम असतात आणि ते चवीलाही चांगले लागतात मशरूम जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा त्याला अगदी अलगद धुवायचे आहेत जास्त वेळ पण पाण्यात राहिले तर मशरूम हे काळे पडू शकतात शिवाय यामध्ये इथे आपले हे मशरूम कट करून झालेले आहेत इथे पाहू शकतो अगदी पांढरेशुभ्र मशरूम आहेत मी एका बोलमध्ये हे काढून या घेते याला आपण थोडंसं परतून घेणार आहोत यासाठी मी इथे गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये अगदी दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मशरूमचे हे पीसेस टाकायचे आहेत याला आपण थोड्या वेळासाठी परतून घेणार आहोत इथे आपण मशरूम चिली बनवतो आहे यासाठी यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ इथे मी टाकलेलं आहे आणि याला थोडंसं परतून घेते अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला इथे परतायचं आहे थोडेसे डाग पडू लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा इथे आपण दोन ते तीन मिनटासाठी मशरूमला छान परतून घेतलेला आहे याला डागही आलेले आहेत याची चव अजूनच वाढावी यासाठी मी यामध्ये एक चमचा पनीर चिली मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जर चिकन चिली मसाला किंवा पनीर चिली मसाला असेल तर यामधला कोणताही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता आता इथे हे मशरूम मी थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये दोन तीन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी अद्रक आणि लसूण असं बारीक कट करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचबरोबर दोन मीडियम आकाराचे कांदे मी एकदम बारीक कट करून घेतले होते तेही यामध्ये टाकलेत आणि यालाही आपण छान परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर एकदम चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान परतल्यानंतर कांद्याचा कलर एकदम छान चेंज झालेला आहे आता यामध्ये मी एक मिडियम आकाराची शिमला मिरची अशी बारीक कट केली होती ती यामध्ये टाकून घेतली आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक कट करून घेतला होता तोही यामध्ये टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याचासुद्धा कलर चेंज होईपर्यंत याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर ब्लॅक पेपर पावडरसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे यानंतर इथे मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे त्याचे हे आपल्याला दोन ते तीन चमचे यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर मी इथे रेड चिली सॉससुद्धा दोन ते तीन चमचे टाकणार आहे तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे आणि हे थोडंसं ओलसर झालेलं आहे तरी पण याला शिजण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला एक वाफ येऊ देणार आहे जेणेकरून या सॉसची चव या भाज्यांमध्ये छान उतरली जाईल दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकतो याचा कलर अजूनच थोडा डार्क झालेला आहे या स्टेजला आपण याचं तिखट आणि मीठ चेक करू शकतो आपल्याला जर कमी वाटलं तर आपण यामध्ये अजून ॲड करू शकतो आता हे मशरूमचे पीसेस आपण यामध्ये ॲड करायचे आहेत आणि यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला कलर खूप छान आलेला आहे जर तुम्हाला हे मशरूम थोडंसं ग्रेव्हीवालं हवं असेल तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून त्याचं मिश्रण बनवूनसुद्धा यामध्ये टाकू शकता मी इथे ड्राय मशरूम चिली बनवते त्यामुळे ही प्रोसेस मी स्किप केली आहे आता याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून मी अगदी दोन मिनटासाठी याला एक वाफ येऊ देणार आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर अजूनच खूप छान आलेला आहे यामध्ये मी एक चमचा पनीर चिली मसाला ॲड केलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स केलेलं आहे ड्राय मशरूम चिली रेडी झालेली आहे ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेतोय हे आपण चपातीसोबत फ्राईड राईससोबत खाऊ होऊ शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा, तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू